आज आपण काजू कतली करण्याची रेसिपी बघणार आहोत. काजू कतली ही आपण कोणत्याही सणांना, विशेष करून दिवाळीमध्ये भाऊबीजेला किंवा स्पेशल डे असल्यावर किंवा कधीही आपण काजू कतली करू शकतो. काजू कतली करण्यासाठी आपल्याला एक कटोरी काजू, पाऊण वाटी साखर, 2 चमचे तूप, 2 चमचे मिल्क पावडर. मिल्क पावडर नसली तरी काही हरकत नाही. आणि आपण आता हे काजू मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचे आहे. आणि हे दळलेले काजू आता चाळून काढायचे आहे. काजू दळताना मिक्सरमध्ये एकसारखं फिरवायचं नाही आहे, थोडं थोडं मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. मग ते काजू व्यवस्थित रवा दळून होतात. आणि आता हे चाळून घ्यायचं. आता आपलं हा काजू बारीक दळून झालेले आहे, चाळूनही घेतले आहे. काजू व्यवस्थित मिक्सरवर थोड्या थोड्या अंतराने दळून घेतल्यावर व्यवस्थित असं रवळ काजूची पूड तयार होते. आणि आता आपण साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. आता साखरेचा पाक करण्यासाठी पाऊण वाटी साखर आणि त्यात 1/2 कप पाणी. साखर बुडेल इतपतच पाणी घ्यायचं आहे. त्यात तुम्ही अजून तुम्हाला अधिक गोड लागत असल्यास 1-2 चमचे साखर वाढवू शकता. आणि आता हे साखरेचा पाक एक तयार होईपर्यंत उकळून घ्यायचा आहे. आता हा पाक एक तयारी होईपर्यंत व्यवस्थित धुवून द्यायचा आहे. आणि त्यात वेलची पूड, त्यात तुम्ही गुलाबजलही टाकू शकता. आणि आता हा एक तारी पाक ओळखण्यासाठी पाकाचा एक थेंब पाण्यामध्ये टाकून बघायचा आहे. पाण्यात व्यवस्थित गोळा झाल्यावर व्यवस्थित हा पाक तयार झालेला आहे असं समजायचं. आणि आता या पाकात काजूची पूड टाकायची आहे. गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. मीडियम फ्लेमवरच काजू व्यवस्थित पुढी फिरवायची आहे. त्यात 1-2 चमचे मिल्क पावडर. व्यवस्थित घट्ट गोळा होईपर्यंत मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित घट्ट गोळा होत आलेलं आहे. आता हे चेक करण्यासाठी आपण थोडासा गोळा घेऊन त्याची व्यवस्थित गोळी बनते की नाही ते बघायचं. आणि आता आपलं हे व्यवस्थित
व्यवस्थित आहे। आणि आता हे थंड होण्यासाठी थोडं एक दोन मिनिट थंड होऊ द्यायचं आहे। आता हे पॉलिथिन पेपरमध्ये व्यवस्थित मळून घेतलं तरी चालतं, कारण ते खूप गरम आहे। आणि आता आपण पॉलिथिन पेपरवर त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। त्याचा असा चौकोनी आकार करून लाटून घ्यायचा आहे। त्याला आपण आता चांदीचा वर्क लावायचा आहे। आता आपण या काजू कतलीची डायमंड आकारात कतली कापून घ्यायची आहे। आणि आता आपली ही काजू कतली व्यवस्थित डायमंड आकारात कापून तयार झालेली आहे। आता आपली काजू कतली सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।